काय झालं या असा कसा मळवट लागलो का पाळक? मी कोकमा देऊक गेले, हाक दिलंय जाऊ बाईक, आणि मागे वळून बघितल्यानी तर ह्यो असा मळवट कपाळा, काहीतरी हा माधव किती वेळा सांगितले शहरात असता तसा इथं नसता म्हणून, पण वहिनी ऐकूक नाही, पाण्याजवळ गेल्या आता एक केवढ्यात पडला बघितलंस ना, नाव गेलंय ना वय पूर्वा पडतात पुढे हा ते घेऊन ये, अगो बघतेस काय जा लवकर दत्ता, गुरुवाक बोलू पाठवलंस ना वय येत असत, आता तू इलो की बघता ह्या काय आहेत। माधवा तू गप कित्याक, त्याका पण हे सगळं थोतांड वाटत असेल ना, होय ना? अरे बोल ना काहीतरी। आई हे सगळं पहिल्यांदा होत नाही, म्हणजे काय रे बाबा? त्या आधी काय झाला? त्या दिवशी रात्री अचानक झोपेतून मला कुठल्या तरी आवाजाने जाग आली, मी नीलिमाकडे वळून बघितलं तर तिचा गळा कोणीतरी दाबत असल्यासारखं तिला वाटत होत, ती सोडवण्याचा प्रयत्न करत होती, तिचा श्वास देखील गुदमरला होता, असं वाटत होत कसलं तरी प्रेशर आहे, कदाचित लो प्रेशर मुळे सुद्धा। देवा रे माझ्या, दत्ता बघ रे बाबा कायता, माका ह्या साधा दिसणार नाही, एवढी मोठी गोष्ट झाली पण आपल्यापासून लपून ठेवल्यानी। लपून ठेवली नाही रे, पण हे असं स्वप्न पडल्यावर होतं कधीतरी, मी म्हटलं यात काय सांगण्यासारखं, सांगण्यासारखं काय असता, ऐकण्यासारखं काय असता, आम्ही खुळी आहोत ना बडबडत होते। नशीब आता तरी सांगितल्यानी, भाऊजी आमका पण काळजी हा, आम्ही काय तुमचं वैरी नाही। सरिता अगं पण काय झालं माधव, बोलता बोलता थांबलास का? पूर्वा किती येळगो तू का? अगं सापडत नव्हतं। काय आहे? अंगार हा लावून घे गुरव येतात। एखाद्या लहान सहान गोष्टीसाठी तुम्ही एवढे का रिॲक्ट होताय? किचन मध्ये काम करत असताना कुठेतरी हात लागला असेल, ते कपाळाला लागलं असेल, ह्या असा एवढा कसा लागत? हे बघ फार काही झालेलं नाहीये, काळजी करायची गरज नाही। माधव निघायची तयारी करायला हवी। एवढा सगळा झाला तरी पालत्या घड्यावर पाणी। दत्ता ते गुरव काय हत आता, तेच काय ते सांगतील। माधव आता तूच समजा बाबा वहिनी। अरे दत्ता मी तिला समजवेने, पण या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवच अशी बळजबरी नाही ना करू शकत मी, आणि नीलिमा हे ऐकूनही घेणार नाही। काय त्या संशोधना करतात, शोध लावतात, म्हणजे ह्या सगळ्या नाही हा असा समजणार चांगल्याचं लक्षण नाही हा। सरिता हो हो
इथल्या काही समजुती आहे मला माहिती आहे. अरे समजुती काय, हाय किती जणांका झपटल्यान ते बघतो आम्ही. त्या वरचाळीतलो बाबी त्याच्या लेकीक असाच विहिरीजवळ झपटलान, अंग काढल्यान, डॉक्टरकडे नेल्यानी औषध पाणी झाला, गुण काय इलो नाही. शेवटी गुरव गेलो आणि त्याने काय तो निस्तारलान. हे बघ, हे जे काही घडतंय ना त्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा असा वेगवेगळा दृष्टिकोन आहे आणि आपण नाही ना तो बदलू शकत. असही निलिमा चुकली आहे असंही नाही आहे ना. माधव दादा बरोबर आहे तुझं, पण काय ना इथे कुणाला पटणार असं वाटत नाही. काही झालं की कुणावरही खापर पडण्याची सवय लागली आहे. देविका घरात आली म्हणून अण्णा गेले ना. बघितलंच आहे म्हणजे आम्ही चुकतो, आमका काही कळतच नाही ना. तसही नाहीये रे. मग तुम्ही सांगा ना त्यांना समजावून. बघा मी गुरविले. या गुरुवांनो चाय घेतास? नको, आधी इलय तर काम होऊ दे. काय झाला बोला. नाही काही नाही, माझ्या बायकोच्या म्हणजे निलिमाच्या कपाळावर असं मी बोलू. गुरुवांनो घरात काय काय चाललं हा त्या तुमका नव्यानं सांगूक नको. बरोबर. त्यात आज वहिनी जेवण करूक गेली होती तर तिचा कपाळ मळवटानं भरलेला. कसा झाला काय झाला काय कळत नाही. मागच्या वेळेस पाण्याजवळ कोण गेलो होच गेलो मा. हो आम्ही समजावला पण आम्ही गावाकडची आडाणी माणसं, आमचं कोण ऐकता. आता तुम्ही सांगा काय. ह्याच्या आधी असं काय. त्या दिवशी रात्री कुणीतरी निलिमाचं गळो दाबल्यान असा तिला भास झाला. भास नाही, या ज्या घरता ना त्या बंद जाऊ गया. घरात त्रास नको. आणि ज्याच्या बरोबर ह्या घडता ते का आता काळाचा नाही, पुढे खूप त्रास होईल. जीवावर बेतात सांगते तुमका माधवराव, ह्या ज्या काय घडता त्या उतरल्याशिवाय तुम्ही मुंबईत जाऊ नको. ती पिढा तुमच्या पाठी का असा त्रास होईल सगळ्यांका. आचीस ह्याला काय झालं. अरे त्याने कधी असा बघितल्या नाही ना, घाबरलो असतात तो. गुरुवांनो काय ते बघा लवकर. बघतय, काळजी करू नका. त्याच्यावर सगळा सोडा. ह्या घराच्या रखवालदारा, बारापाताच्या देवा, गावच्या चाळ्या, बाराचो चाळो, देवचारा भूत पिशाच्या मूळ पुरुषात तुका सांगणं करतो. आज ह्या मटियेत जा काय घडता ती अशुभाची चाऊल लागता. ती खेची असा तर तू बघून घे, जा काय असात तर समोर उभ्या कर आणि त्याचो बंदोबस्त तू करू गयो. तुझा काय देणं असा तर तू मागून घे. आणि जेणी कोणी ही करणी कर्तूत केलेली असा त्याच्या काट्यावर जाऊन बस.
मामा आपण नको जाऊया ना आज प्लीज. आरचीस आर यू मॅड? इथल्या माणसांबरोबर राहून तूही त्यांच्यासारखाच वागतोय. तसं नाहीये मामा. मग का थांबवतोयस मला? वाय? कारण ते गुरववाले आहेत ना, ते सांगत होते म्हणून जरा भीती वाटते. आरचीस, या जगात एकच गोष्ट खरी आहे, सायन्स. सायन्स कडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे. ही माणसं अंदाज बंधून आपल्याला मिसगाईड करतात, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. माझाही विश्वास नाहीये या सगळ्यावर. तू म्हणतेस ना मी तसाच वागेन, बट प्लीज आज नको जाऊया. मला असं वाटतं की तुला काही व्हायला नकोय. प्लीज मामा प्लीज. बेटा मला काहीही होणार नाही. या सगळ्या भाकड कथा आहेत, तू नको लक्ष देऊस. पण मला तुझं टेन्शन येत आहे मामा. आर्चीस इग्नोर कर. मामा प्लीज. तरी मी सांगत होतो, ऐकल्याने नाही. सरिता आता गुरव बघतात ना, तू गप राह. राहतय गप माका काय? राम कास मिस्तर. बाधा असा बाहेरचा काहीतरी असा, आता घरात येऊ बघता. आता काय करायचं? एक काम कर. काय? ता हे तांदूळ घे आणि बाहेरच्या चुलीत टाक, वास येता का बघ. तो बघितलंच ना, काय नाही म्हणताना कशावर गेला त्या. माधव निलिमाशी बोलून घे, गुरुवाने काय उपाय सांगितल्याने तो करू भयो. तुम्ही आज मुंबईत जाऊ नको. माधव निघायला हवा आपल्याला. मा प्लीज. आर्चीस निलिमा, अग त्या पोराक कळता, मग तू किती खट्टा केलंस? तुम्ही सगळ्यांनी त्याच्या समोर जे चित्र उभं केलंय त्यामुळे तो घाबरलाय, एवढंच. निलिमा गुरव हयच हत, ते काय म्हणतात ते ऐक तरी. आमचं निघायचं ठरलंय. सगळ्यांका त्रास होत ह्याचो म्हणून आम्ही काहीतरी बोलतो तुमका. त्यात आज मुंबईचो प्रवास. काहीही होणार नाहीये, काळजी करू नका. गे बाय. सरिता काय झाला? सरिता वाईट असा या गुरुवानो, मास चळतात तसा हे वास, लय खाणेरडो वास. या वासाने उलटीओ झाले. ते तांदूळ असेच चुलीत टाकल्यावर? थांब निलिमा. गुरुवानो काय हा? ही बाधा असा, काहीतरी बाधा असा. कोणीतरी मूठ मारल्यान की काय असा तर माका बघू काय. पण ती मूठ परत फिरतली ही चाऊल असा चाऊल. बघा आम्ही सांगत होतो ना, कुणी ऐकूक तयार नाही. माझा विश्वास नाही, मी ऐकणार नाही. विश्वास नाही कसा? अनुभव येता ना तुमका, तुमच्याच बाबतीत होता ना. बर माझ्या बाबतीत घडतंय ना, मग तुम्ही नका टेन्शन घ्या.
आम्ही टेंशन घ्यायचं नाही, लोक काय म्हणतील, हा नायकांच्या थोरल्या सुनेला झपाटलेला आणि घरातल्यांनी दुर्लक्ष केल्याने आणि उद्या फिरून काय इला तर असं काहीही येत नाही। नीलिमा प्लीज। माधव पण मला पटतच नाहीये तर मी का ऐकायचं? थांबा। सॉरी मला इंटरेस्ट नाही। थांब नीलिमा थायस, आता ते काय म्हणतात ते ऐकून तरी घेशील की नाही? माधवराव जपा। रात्र वैऱ्याची असा, कोणी गावची सीमा ओलांडू नका। कोणी खय जाऊ नका, मी सांगतय तसा करा। आज रात्री एक नारळ घेऊन हिच्यावरसून तीनदा वळा आणि बाहेर जाऊन फोडून या। हा पण परत येताना मागे वळान बघू नका। करतला तुम्ही सांगशाल तर सगळा करतला, पण सगळं नीट होईत ना? अहो मुंबईसून आली आहात, त्यांच्या मागे आता पिढा नको। सगळा दिसतात इतक्या सोप्या नाही, भयानक असाया। आज फाटे कोंबू आरवा पर्यंत सगळ्यांनी काळजी घेऊ, कोई जपा गोया, सगळ्यांनी सगळ्यांनी सावध रवा गोया। आज रात्री 12 वाजता दार वाजा। 12 वाजता आपल्याच माणसातल्या आवाजात कोणीतरी हाक मारी, नाही तर लहान पोराच्या आवाजात हाक मारी, माका घरात घ्या म्हणा। कोणी ओ देऊ नको, दरवाजो उघडू नका। दरवाजो उघडल्यात तर पिढा आत येतली, तिका आतच येऊचा असा। दरवाजो बंद ठेव, तिका बाहेरसूनच जाऊ दे। आज रात्री कोणी बोला नको, एवढा करा मग मी असं आणि तो असा, सगळा व्यवस्थित जातला, सगळे उपाय असत। लक्षात ठेवा, आजची रात्र वैऱ्याची असा। माधव हे असलं काहीही करायचं नाही, मी करू देणार नाही। नारळ ओवाळणे, दरवाजा वाजणे, काय आहे सगळं? जाता काय थोडा असा, तुझो विश्वास नसत गे, पण घरावर संकट येणार असत तर एवढा करू काय जाता? आणि सगळी तुझोच विचार करतात ना? मला काहीही झालेलं नाहीये। माझ्यावर जर कोणी मंत्रतंत्र जादूटोणा केला असं कोणाचं म्हणणं असेल तर त्या प्रत्येक म्हणण्याला माझ्याकडे सायंटिफिक रिझन आहे, शास्त्रीय कारण। हे सगळे करणीवाले, मंत्रतंत्रवाले, या सगळ्यांना मी चांगलंच बघून घेऊ शकते। माझी काळजी करण्याची कुणालाही गरज नाही। नीलिमा मी सासू असे तुझी, आता मी सांगीन तर ऐकायचा, काही एक बोलायचा नाही, समजला? माधवा दत्ता आज सगळ्यांका सावध रूप वया। येणार येणार सगळा घेऊन जाय, घेऊन जाय सगळा। नानांका पण आज घेवा रे, त्या पिढेक बाहेरच पिटाळून जाऊ खया।